देशामध्ये कोरोनासारख्या रोगाने धुमाकूळ घातला असताना देशामध्ये लॉकडाऊनचा चौथा टप्पा चालू झाला आहे। तरी सुद्धा अवैधरित्या दारू विक्री करण्यासाठी देशी विदेशी दारूचा साठा आलिशान फॉर्च्युनर जीपमध्ये लपवून सोलापूर जिल्ह्यात घेऊन येत असताना टेंभुर्णी पोलिसांनी छापा टाकून फॉर्च्युनर जीपसह एकास 20,46,250 रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे। ही कारवाई 19 मे रोजी भीमानगर येथील पुलाच्या खाली रस्त्यावर करण्यात आली। याबाबत पोलीस निरीक्षक दयानंद गावडे काय म्हणाले ते पाहूयात। कोरोना विषाणूच्या अनुषंगाने त्याचा प्रादुर्भाव रोखण्याकरता माननीय एसपी साहेब सोलापूर ग्रामीण यांच्या आदेशाने भीमानगर या ठिकाणी एक चेकपोस्ट जिल्हा बॉर्डरवरती एक चेकपोस्ट तयार करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी काही पासेस असलेल्या वाहनांना सोलापूर जिल्ह्यात प्रवेश दिला जातो। परंतु त्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या अर्थदरम्यान पुणे जिल्ह्यातील दारूची वाहनं दारूची दुकानं वाईन शॉप्स आणि बियर शॉप ह्या उघडलेल्या आहेत चालू करण्यात आलेल्या आहेत। परंतु सोलापूर जिल्ह्यात त्याप्रमाणे ते आदेश पारित झालेले नाही आहेत। त्यामुळं सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामधील सर्व दारूची दुकानं बियर शॉपे सगळ्या बंद आहेत। परंतु त्यामुळे होतं काय की पुणे जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या गावातून शहरातून दारूची तुरटी वाहतूक करून काही लोक ती दारू अवैधरित्या वाहतूक करून ती सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात आणली जाते अशी माहिती मिळत आहे आणि त्याप्रमाणे ती माहिती माननीय एस पी साहेबांनाही मिळाली होती आणि माननीय एस पी साहेबांच्या आदेशाप्रमाणे जे पुणे जिल्ह्यातून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात येणारे जे काही एंट्री पॉईंट आहेत जे चोरटे रस्ते आहेत त्या रस्त्यावरती आम्ही पोलीस बंदोबस्त करून पोलीस ट्रॅप लावलेला आहे आम्ही जेणेकरून कुठल्या प्रकारे असे अवैध दारूची वाहतूक होऊ नये म्हणून। त्याकरता अशा ट्रॅपमध्ये काल भीमानगर चेकपोस्टच्या खालच्या बाजूला जुना ब्रिज आहे त्या जुन्या ब्रिजवरनं काही मोटरसायकल्स आणि काही मोठी वाहनं आलिशान प्रकारची वाहनं दारूची वाहतूक करतात अशी आम्हाला माहिती मिळाली होती। मग त्याप्रमाणे एपीआय मखदूम आणि काय त्याच्यावरचा काही स्टाफ या लोकांना आम्ही त्या ब्रिजवरती ट्रॅप लावून आम्ही तो पकडण्याकरता आम्ही तो सापळा रचला होता आणि त्याप्रमाणे काल एक आलिशान गाडी फॉर्च्युनर गाडी घेऊन एक खडके नावाचा इसम ती गाडी घेऊन जवळजवळ 46,000 रुपयाची दारू घेऊन तो सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात त्याने प्रवेश केला। तात्काळ आमच्या लक्षात आलं की मुख्य रस्ता सोडून ही एवढी मोठी गाडी एवढी आलिशान गाडी हे चोरट्या मार्गाने काय येते असा संशय आल्याने आम्ही ती गाडी पकडली आता गाडीची तपासणी केली तर त्या गाडीमध्ये 46,000 रुपयाचा अवैध दारू आम्हाला मिळून आलेले आहे। त्याप्रमाणे ती गाडी त्या दारूसहित आम्ही जप्त केलेली आहे आणि त्या खडके नावाच्या त्या इसमावरती मुंबई प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये अशी माहिती आयोगावर मिळाली आम्हाला की हा खडके हा इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर शहरामध्ये वाईन शॉपचा मालक आहे आणि तो त्याच्या काही लोकांना ही दारू या ठिकाणी पुरवण्याचा प्लॅन घेऊन त्याप्रमाणे तो घेऊन आलेला होता असंही माहिती मिळते। आत्तापर्यंत आम्ही गेल्या 8-10 दिवसामध्ये 9 अशा कारवाई आम्ही त्यामध्ये केलेल्या आहेत। त्यामध्ये 8 मोटरसायकल्स आणि एक फॉर्च्युनर गाडी आम्ही जप्त केलेली आहे आणि जवळजवळ 2-2.5 लाखाचा माल आम्ही या कारवाईमध्ये जप्त केलेला आहे। ही कारवाई आम्ही पुढेही चालू ठेवत आहोत आणि कुठल्याही चोरट्या मार्गाने दारूची अवैधरित्या वाहतूक होणार नाही याच्यावर आम्ही खबरदारी घेऊन आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या आदेशाने सहपोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व त्यांच्या पथकाने पार पाडली। तसेच ही देशी विदेशी दारू खडके हा टेंभुर्णीतील काही हॉटेल चालकांना अवैधपणे पुरवित असल्याचा पोलिसांना संशय आहे। या कारवाईने देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। या घटनेचा अधिक तपास सहपोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे करीत आहेत।